मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली मी देखील त्यांच्या बरोबरीनं काम केलं अशांचं एक विचार होते. आणि एकीकडं ज्यांनी आत्ता जूनमध्ये काही निर्णय घेतला पॉलिटिकल आणि त्यांच्याही बरोबर त्या मंत्रिमंडळामध्ये ते सिनियर मंत्री म्हणून काम करतच होते आणि हे राजकीय बाबी आहेत. आता त्याबद्दल बारकाईनं विचार करून महाराष्ट्रातल्या जनतेनी विशेषतः मतदारांनी आणि विशेषतः शिवसैनिकांनी त्यांनी निर्णय घ्यायचा की बाबा आता आपण काय केलं पाहिजे, पुढची भूमिका काय आपली असली पाहिजे, कुणाच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे, कुणाची शिवसेना मूळ शिवसेना आहे वगैरे वगैरे. दादा, एकनाथ शिंदेंनी काल असं पण आरोप केलाय की झेंडा शिवसेनेचा मात्र हा झेंडा राष्ट्रवादी राबवत होता. त्याला काही अर्थ नाही कारण तुम्ही मंत्रिमंडळात होता ना. मंत्रिमंडळात कधी त्यांनी माझ्या उजव्याच बाजूला ते बसायचे कधी मी ऐकलं नाही की आता ह्याच्यात झेंडा शिवसेनेचा आहे पण अजेंडा राष्ट्रवादीचा आहे असं ऐकलंच नाही. कारण तिथं शिवसेना होती, राष्ट्रवादी होती आणि काँग्रेस होती. आम्हाला अनेक वर्ष वेगवेगळ्या पक्षाला बरोबर घेऊन सरकार चालवण्याचा अनुभव आहे. 99 पण आम्ही आघाडी केलीच होती, 2004 होती, 2009 होती आणि आता 2019 होती. त्याच्यामुळे असं नसतं शेवटी जे काही धोरणं तुम्ही 2.5 वर्षात राबवली गेली. आता कर्जमाफीचा निर्णय सगळ्यांचा निर्णय होता, त्याच्याबद्दल कोरोनाच्या संकटावर मुकाबला करत असताना सगळ्यांचा निर्णय होता की जेव्हा 2.5 वर्षामध्ये जे काही निर्णय घेतले गेले शेतकऱ्यांच्या बाबतीत असतील, इतर विकासाच्या बद्दलचे असतील, इतर घटकाबद्दलचे असतील, ते सगळ्यांनी मिळून घेतलेले. हे काही काल ते हे जे काही वक्तव्य आहेत ही राजकीय स्वरूपाची होती, त्याला फार काही महत्व द्यावं असं मला वाटतं. सिद्ध करून दाखवा कुणी टक्केवारी मागितली. दादा तर खोट आहे कारण वेदांताच्या बद्दल मी तुम्हाला माग मीडियाला दाखवलेलं होतं एक मीटिंग शेवटची. वेदांताला अजून कोणते वेगवेगळ्या सवलती द्यायच्या ह्याची चीफ सेक्रेटरींच्या अध्यक्षतेखाली जुलैमध्ये मीटिंग झाली, 15 जुलै का 16 जुलै आता मला एक्झॅक्ट तारीख आठवत नाही, पण ती मीटिंग झालेले मिनिट्स आहेत आपल्याकडे.